पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल नुसार भातण गावात 71,57,000 रुपयांची नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात येत असून या विकास कामाचं भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलं. या कामाच्या शुभारंभावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भातण गावात सुरू झालेल्या या नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पाहण्यासाठी जिल्ह्यातून लोक आली पाहिजेत, असे काम करा असं प्रतिपादन केलंय. भातण येथे आयोजित या विकास कामाच्या भूमिपूजनावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक बबन मुकादम, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती वसंत काठावले, भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भातण ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष भोईर, उपसरपंच केशव गायकर, सदस्य तानाजी पाटील, मनीषा जुमारे, मंदा ठाकूर, अस्मिता काठावले, रेश्मा भोईर, सुनील सते, तसेच किरण माळी, प्रिया मुकादम, अविनाश गाताडे, प्रवीण ठाकूर, प्रवीण खंडागळे, रामचंद्र पाटील, गुरुनाथ खारके, दत्तात्रय पाटील, भरत पाटील, अनिल भोईर, सुभाष मुकादम, दीपक दुर्गे, रुपेश भोईर, समीर भोईर, अरुण म्हस्कर, स्वप्नील भोईर, गणेश जुमारे, चंदर भोईर, महेंद्र गोजे, महादेव पाटील, अनिल पाटील, महादेव कांबळे, राम हातमोडे, विकास जुमारे, संतोष करवले, कमलाकर भोईर, सुरेश भोईर, कमलाकर जुमारे, नामदेव पाटील, गणेश आडविले, अनंता महामुनकर, अरुण पाटील, चंद्रकांत मुकादम, दीपक ठाकूर, अनिल काठावले, देविदास पाटील, वामन पाटील, दीपक जुमारे उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू झालेल्या या योजनेमुळे भातण आणि परिसरातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याचा संकल्प लवकरच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केलाय. तसेच कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत सांगताना कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन केलंय. सगळ्यात आधी आपण सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष गेल्या 2 वर्षापेक्षा वेगळं जावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना देत असतो. खर तर कोविडचं संकट हे आपण सगळेजण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि या मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या संकटामध्ये 2 वर्ष आपण मुकाबला केला. खऱ्या अर्थानं आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभार मानलं पाहिजे की जवळपास या ठिकाणी युरोप आणि अमेरिका यांनाच जी लस संशोधन करता येते अशी लस संशोधन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि ती लस आपल्या देशात उपलब्ध करून दिली. अन्यथा अशी लस आपल्या देशामध्ये यायला त्या अमेरिकेसारख्या देशातील तर 2-3 वर्ष उशीर केला. 2-3 वर्ष जर ही लस आपल्याला मिळू शकली नसती तर त्याचा अर्थ असा होता की तेवढे जीव ते आपल्यापैकी गेले असते. वेळेमध्ये संशोधनाला पैसा दिला, लस मिळवली, आता ही लस मिळवलेली ही आपल्या सगळ्यांपर्यंत उपलब्ध करायची. जर ती परदेशातून आली असती तर परदेशातून लस येत नाही, लोकांनी ब्लॅकमध्ये ही लस घेतली असती आणि आज जी हजारात होती ती 5,000 कोणी 1,00,000 रुपये पण द्यायला तयार झाला असतो. तर मला ही लस घ्या, ज्यावेळेला लस सुरुवातीला अमेरिकेमध्ये मिळायला सुरुवात झाली त्यावेळेला अनेक ट्रॅव्हल कंपन्यांनी पॅकेज जाहीर केले तर अमेरिकेला चला लस टोचून घ्या आणि परत घ्या अशा पद्धतीची संकल्पनाने जर आपल्या देशातली लस बनली नसती तर लोकांनी दागिने मोडून ती लस घेण्याच्यासाठीचा पण प्रयत्न केला असता. म्हणून मी म्हणालो की पंतप्रधानांचा आभार मानलं पाहिजे की त्यांनी ही लस आपल्यासाठी उपलब्ध केली आणि जवळपास 80,000 रुपयाची एक अशा 2 लसी आपल्यासाठी मोफत उपलब्ध करून दिल्या आणि त्यामुळे काही प्रमाणात तरी आपल्याला आता कवच मिळालेला आहे. पण कालचा मुंबईमधला आकडा हा 5,000 असा, एका दिवसात 5,000 लोक संक्रमित झाली. याचा अर्थ की लस घेतल्यानंतर देखील करोना होण्याचं प्रमाण आहे. आता त्याचा त्रास होत नाही. आता आपले पेनचे आमदार अभिषेक पाटील साहेब त्यांना झाला, त्रास नाही काही, पण आता 8 दिवस किंवा 14 दिवस घरी बसावं लागेल. हे घडू नये याच्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कार्यक्रमातून निघाल तर मास्क घातल्याशिवाय या ठिकाणी निघू नका. सर्व गर्दीच्या ठिकाणी आपण शक्य तितक्या या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे, मास्कचा वापर केला पाहिजे. एखाद्याला सर्दी आहे, खोकला आहे, त्यांनी तपासणी करून घेतली पाहिजे. आता पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला या चाचणीची किंमत 2,500-3,000 रुपये होती, आता ती 700 रुपये होते आणि सरकारी ठिकाणी तर ती मोफत झालेली आहे. आणि त्यामुळे आपण या चाचणीलाही मागं पडू नये, नाहीतर आपल्या बरोबरीनं आपण फिट असू
पण आपल्या घरात समजा कोणी लस घेतलेली नसेल तर त्याला त्याचा त्रास होईल. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी कुठेतरी आपण उगाच आपण तोडून घेण्यापेक्षा आपण वेळी पहिली काळजी घेतली पाहिजे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सगळं घडत असताना मी तुम्हाला धोक्याची सूचना देत असताना देखील या सर्व 2 वर्षाच्या अनुभवाने आपल्याला खूप काही शिकवलं आणि त्यामुळे आपल्याला इथून पुढे जायचं आहे. हे पुढे जात असताना आपला काळ थांबत नाही म्हणतो आपण, तसं विकास काम थांबून चालणार नाहीये. 2 वर्षामध्ये बराच काळ लॉकडाऊन मध्ये गेला आणि लॉकडाऊन मुळे बरेचशी शासकीय कार्यालय ही महिनोन महिने बंद राहिलेली होती आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 साली 15 ऑगस्टला घोषणा केली जल जीवन मिशन, की आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये हे जल जीवन मिशन या ठिकाणी राबू. दुर्दैवानं 2020 सालाच्या मार्च एप्रिल पासून हा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि त्याच्यामुळे या योजना सुरू व्हायला उशीर झाला आहे. तर मला आनंद आहे की भातान गावामध्ये आता या योजनेच्या कामाला शुभारंभ होतोय. पंतप्रधानांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनी त्याच्या 6 महिन्यात आम्ही हे काम करून देऊ आणि त्यांना मी शुभेच्छा पण दिल्या की असं काम करा त्या जिल्ह्यातून लोक बघायला आली पाहिजे भातांमध्ये, किंवा इतकं चांगलं काम भातान गावाचं झालंय. केदारपदाचे या ठिकाणी आठवडे जर गाववाले आले पाहिजे तिथं कसा गेला बघू. या पद्धतीनं या ठिकाणी काम व्हावं यासाठी आमच्या सगळ्यांच्याकडून मनापासून शुभेच्छा देतो. आणि या सुरुवातीच्या पहिल्याच दिवसामध्ये आपल्यासाठी जो प्रलंबित राहिलेला विषय होता आणि तो कार्यक्रम आज दादांच्या हस्ते झाला. दादा, तुमचे आभार दिवाळून मानले की मी मोठी नाही आहे, तुम्ही आमचे बंधू आहात आणि माझ्या या सर्व भगिनी आहेत त्यांच्यासाठी आज हे लाखो मुलाचं काम आपल्या हातून घडलं आहे. आज या कार्यक्रमासाठी सर्वच महिला ज्येष्ठ नागरिक आहे, मग तुला असतील इथं सर्वच मंडळी पदाधिकारी आपण सर्व आलात, सर्वांचे आभार व्यक्त करत असताना मी तानाजीपती साहेबांना माझा एक विषय म्हणला की भारताने आणि भारतांबडा गाव या गावामध्ये आतापर्यंत दादा 26 बचत गट ऑनलाईन झालेले आहेत, त्यामध्ये 360 महिला आम्ही आहोत. तर आमचा एक महिलांचा विषय होता की त्या महिलांचा जो ग्रामसंघ झालेला आहे त्या ग्रामसंघासाठी आम्हाला मिटिंगला जागा अपुरी पडते. तर जागेच्या अभावी नवीन कुठे सभागृह आपण मागू शकत नाही, परंतु दादांनी मला एक वचन दिलं आता की तानाजीपती साहेबांनी की आमचा जो आता सभागृह